राज्य सरकारने याची तातडीने चौकशी केली पाहिजे एक मंत्री दिवसा सकाळ संध्याकाळ उठून कुठला तरी तो तंबाखू घेतल्यासारखं रोज बोलतोय माननीय मंत्री महोदयांनी शपथ कशाची घेतली आहे ते करतायत काय याच राजभवनावर राज्यपालांच्याकडनं शपथ घेताना समन्यायिक कायद्याची भूमिका घेऊ असं म्हटलंय आणि ज्या विषयामध्ये अधिकारी कायदेशीर काम करतोय जे न्यायालयाने खरं मांडलं आहे त्याच्या विरोधात रोज तुम्ही बोलताय आणि मग बाकीचे तीन पक्ष स्वतःचे कान नाक डोळे बंद करून आहेत आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात मोहित भारतीय यांनी जो आरोप केला आहे तो गंभीर आहे त्या आरोपानुसार चौकशी झाली पाहिजे नपेक्षा मोहित भारतीय स्वतःच ते नाव घोषित करतील ते नाव घोषित केल्यावर त्या मंत्र्याला नारळ देऊन घरी पाठवलं पाहिजे उद्धवजी तेवढा तरी ताट बना आपल्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे विनंती आहे मी देशातल्या आणि अन्य राज्यातल्या कुठल्या मंत्र्याचा जावई गंजेडीगिडी करताना पकडला असं ते चित्र अजून आलेलं नाही आहे जर आपल्या राज्याची बदनामी व्हायची नसेल असं जर माननीय मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ज्याचा जावई गंजडी म्हणून पकडला गेला तो मंत्री लाथ मारून आपल्या मंत्रिमंडळातून हाकलला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे महाराष्ट्राची बदनामी अशा पद्धतीच्या मंत्र्यांना ठेवल्यामुळे होते दारू आणि गुत्त्याच्या वसुलीमध्ये अधिकारी लावले जातात आणि मग अधिकारी अटक केल्यानंतर पोपट पंची सारखं सगळं बोलतात की आम्हाला वसुली बार मधना गुत्त्यांवरून कशी करायला लावली यातना महाराष्ट्राची बदनामी होते आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की देशामध्ये कायदा सुव्यवस्थेचं चा राज्य चालू आहे महाराष्ट्रात पण ते अपेक्षित आहे आणि महाराष्ट्राचा नारा काहीतरी वेगळा दिसतोय महाराष्ट्राच्या सरकारचा नारा विशेषतः तो हा आहे का काम करूंगा नाही और करणे दुंगा बी नाही तर राज्याच्या वर आणि म्हणून स्वतः काही काम करायचं नाही आणि विविध यंत्रणांना काम करू द्यायचं नाही भ्रष्टाचाराविरुद्ध कोणी बोलायचं नाही भ्रष्टाचाराचे मंत्र्यांचे पुरावे द्यायचे नाहीत अधिकारी वर्गांमधल्या गटबाजीच्या विरोधात बोलायचं नाही त्या ठिकाणी गांजाच्या पद्धतीत अटक झालेल्या लोकांना कायदेशीर कारवाई करायची नाही महिलांवरच्या अत्याचाराच्या विरोधात बोलायचं नाही विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या पाहिजेत म्हणून बोलायचं नाही आणि हे सगळे जनतेचे प्रश्न मांडले का स्वतःचा बचाव करण्यासाठी महाराष्ट्राच्या बदनामीची वैफल्यग्रस्त मनस्थितीची शील्ड पुढे करायची यातना मुख्यमंत्री महोदय तुम्ही स्वतःच पाप लपवू शकणार नाही